इमर्जन्सी या चित्रपटाला महाराष्ट्रात बंदी करा, सिख सिकलकरी संघटनेचे निवेदन. अभिनेत्री कंगना रनौत हिचा नवीन येणारा इमर्जन्सी हा चित्रपट महाराष्ट्र राज्यात प्रदर्शित न करता त्याला महाराष्ट्र राज्यात बंदी करावी अशा मागणीचे निवेदन शनिवारी सिख सिकलकरी संघटनेच्या वतीने हिंगोलीचे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना देण्यात आले. अभिनेत्री कंगना रनौत यांनी निर्देशित केलेला इमर्जन्सी हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहता असे निदर्शनास येत आहे की चित्रपटाच्या माध्यमातून सिख समाजाला चुकीच्या पद्धतीने दाखवल्या जात आहे. देश विदेशात चित्रपटाचा सिख समाजातर्फे विरोध केला जात आहे. चित्रपटाच्या माध्यमातून सिख समाजाची बदनामी होत आहे. चित्रपटातून देशाचे वातावरण खराब होऊ शकते. चित्रपटामुळे सिख समाजाचे भावना दुखावल्या जात असून इमर्जन्सी हा चित्रपट महाराष्ट्र राज्यात बंदी करावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यास समाजाच्या वतीने महाराष्ट्रभर चित्रपटगृहासमोर व शहरांमध्ये तीव्र लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर ठाकूर सिंग बावरी, सुखबीर सिंग अलग, रत्नाम सिंग टाक, सूरज सिंग, पूरज सिंग बावरी बावरी, जुगन सिंग टाक, रवींद्र सिंग बावरी, जागीर सिंग टाक, देवा सिंग बावरी, सोनू सिंग टाक, राज सिंग बावरी, भरत सिंग टाक, प्रेम सिंग टाक, अजय सिंग टाक, राम सिंग टाक यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. मुख्य संपादक गोपाल सातपुते, बेधडक 24 तास न्यूज नेटवर्क. आज हिंगोली कलेक्टर ऑफिस येथे सिख सिकलकरी संघटना महाराष्ट्रच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे. निवेदन देण्याचं कारण एक आहे, काही दिवसानंतर महाराष्ट्रामध्ये कंगना रनौत जे रनिंग खासदार आहेत यांचा एक चित्रपट इमर्जन्सी म्हणून प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये सिख समाजाविषयी कंगना रनौत यांनी फार विचित्र प्रकारची शब्द वापरलेले आहेत. सिख समाजाला देशद्रोही, त्याच्यानंतर अतिरेकी, खलिस्तानी अशा अनेक प्रकारच्या शब्द आमच्या समाजाविषयी वापरलेले आहे आणि आमच्या समाजाचे जे भावना आहे ते दुखवण्याचं काम या देशभर कंगना रनौत करण्याचा प्रकार करत आहे. परंतु कंगना रनौत यांना माहिती नाही की या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सिख समाजाने खूप मोठी आहुती दिलेली आहे. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सिख समाजाचा रक्त सांडलेला आहे आणि रक्त सांडून या देशाला स्वातंत्र्य मिळून दिलेलं आहे. जर या महाराष्ट्रामध्ये कंगना रनौत यांचा इमर्जन्सी चित्रपट प्रदर्शित झाला तर महाराष्ट्रभर चित्रपटगृहामध्ये सिख बांधवाकडून आंदोलन छेडण्यात येईल आणि पूर्ण समाज हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही अशी आम्ही विनंती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना करतो आणि हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशी त्यांना विनंती करतो.